भिवंडी तालुका के पुरना गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के 133वां जयंती उत्सव का आयोजन पुरना ग्राम पंचायत के विद्यमान उप सरपंच व तथा गट मित्र मंडल अध्यक्ष श्री तेजस सुरेश जाधव के अध्यक्षता में बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर तथा पुरना गांव के सरपंच व ग्राम सेवक व सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य तथा पुरना गांव के ग्रामस्थ मंडल व भीम सैनिक उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान पुरना ग्राम पंचायत के विद्यमान उप सरपंच व तथा गट मित्र मंडल अध्यक्ष श्री तेजस सुरेश जाधव द्वारा भीम सैनिक शाल व पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के जयंती उत्सव में भीम सैनिकों को भाजपा विधानसभा अध्यक्ष पप्पू खंडागले द्वारा शरबत पानी देकर स्वागत किया गया। तो वहीं इस कार्यक्रम को सफल बनाने में संजय भोईर, हितेश जाधव, अनुज जाधव, संतोष जाधव, अरुण जाधव, चिंतामन कांबले, धर्मदास कांबले, हरेश गायकवाड़, मनोज जाधव, अभिषेक गायकवाड़, ज्ञानेश्वर जाधव, राजेश जाधव, शेखर जाधव, रोहित गायकवाड़, प्रवीण धनगर, भरत जाधव, ऋतिक जाधव, बॉबी जाधव, चैतन्य जाधव, गिरीश गायकवाड़, बाबू जाधव, मंदा गायकवाड़, अनीता जाधव, संगीता गायकवाड़ सहित पुरना गांव के ग्रामस्थ मंडलों का विशेष योगदान रहा। मी ग्राम पंचायत पुरना व ग्रामस्थ पुरना बौद्धवाड़ा महिला मंडल व तथागत मित्र मंडल व जयंती मित्र मंडल जे के सर्वे आहेत त्यांच्या वतीने सर्वांना या पुरना गावाच्या वतीने मी सर्वांना डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जो महामानव गेल्या काळामध्ये राजांच्या काळामध्ये ज्या काळामध्ये गुलामांच्या वरती राज्य राजांचा होता पण एकमेव राजा असा आहे जो लोकशाहीचा ज्यांनी गुलामांना राजा बनवण्याचं काम आपल्या पेनांनी केलेलं आहे। तर याचा उद्देश आम्ही या रॅली थ्रू या एकोब्या थ्रू ग्रामस्थ ग्रामपंचायत पुरण्या थ्रू आम्ही हा उद्देश देण्याचा प्रयत्न करतोय आणि सालाबाल प्रमाणे जी आपली जयंती आहे चांगल्या उत्साहाने साजरी करण्याचा प्रयत्न करतो। जय भीम, जय महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंती निमित्त सर्व भारतवासियांना व सर्व आमच्या पूर्ण गावातील ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही 133वी आहे, ही देशातच नव्हे तर पूर्ण जगात साजरी केली जाते। माझा गाव हा खूप अतिशय ऍडव्हान्स पुढे गेलेला आहे कारण की माझ्या गावाच्या ग्रामपंचायतीने हा एवढा मोठा हातभार लावलेला आहे की आज तुम्ही जयंतीचा उत्सव साजरा करतोय आपण या ग्रामपंचायतीच्या आणि खास करून उपसरपंच तेजस जाधव यांच्या अथक प्रयत्नांनी आज साजरा होत आहे। आणि मी एकच सांगेन की आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची जातीयता नसून गावामध्ये एकोपा, समता आणि बंधुता ही गुण्यागोविंदाने आनंद आहे। आणि परत एकदा सर्व भारतीय वासियांना आणि माझ्या ग्रामस्थांना भीम जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा, धन्यवाद।
सर्वप्रथम मी ग्रामपंचायत पूर्णाचे सरपंच सदस्य व इथे आलेले प्रतिष्ठित नागरिक रंजना भगत, अनिता जाधव आहेत, उषा सापेकर आहेत, दर्शना जाधव आहेत, भावना जाधव आहेत, ज्योती वहिनी आहे, महेश मिटकर सदस्य आलेले आहेत इथे. यांचे सर्वांचं मनापासून आभार करतो ज्यांनी उपस्थित दाखवून या रॅलीची शोभा वाढवलेली आहे. धन्यवाद. आजच्या दिवशी जयंतीच्या भीम जयंतीच्या दिवशी पप्पू खंडागे हे महान व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी आजच्या दिवशी दर सालावादाप्रमाणे समस्त समाजांना सर्व समाज बांधवांना आणि निवडणुकीच्या भक्तांसाठी त्यांनी आज थंड जेव जे थंड पूर्ण पाण्याची सोय केलेली आहे व थंड सरबत वगैरे इत्यादी इतर ग्रंथांची त्यांनी सुविधा केलेली आहे. आता दरवर्षी प्रमाणे त्यांचा हा समाजासाठी जागरा आत्मार नेहमीच असतो आणि तसेच आमचे ग्राम विकास अधिकारी रवींद्र भट हे या रॅलीचे शिल्पकार आहेत. त्यांचा हा या रॅलीमध्ये मोलाचा वाटा आहे. त्यांची तुला समाज मानवांच्या वतीने त्यांचे खूप आभार. स्वागत करतो सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी असा दरवर्षा कार्यक्रम साजरा करत राहा. आम्ही सकाळी सर्व नागरिकांना माझ्यातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि सहभागाप्रमाणे इथे श्री रॅली निघते त्याप्रमाणे उत्साहाने लोक सहभागी झालेत त्यांचे सुद्धा या रॅलीमध्ये स्वागत आहे. बाबासाहेब आंबेडकरांची बरोबर 133 नंतर आमचा सर्वांना एका ह्याच्यात चालतो हे जाणं अभिमान वाटतं. कृष्ण जयंती निमित्त सर्व गावकऱ्यांना ग्रामस्थांना व इथे आलेले सर्व जेवढे पण वेळ लोकांचे उपस्थित आली त्याच्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना जयंतीचे शुभेच्छा देतो. इथे आलेले आमचे पप्पू खंडागे साहेब, सचिन पाटील, विकास कारे, मनोज कारे, त्याच्यानंतर आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य महेश मिटकर, प्लस आमचे ग्राम विकास अधिकारी नवीन चव्हाण साहेब, अरुण जगे साहेब, संजय नवीन साहेब, दिगंबर साहेब आणि इथे आलेले सर्व पाहुण्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. दोन शब्द संपवतो. धन्यवाद. अजिंक्य त्याला एक व्यक्ती भेटला रवी सगळे नाही तो खाली पुढे
त्यामध्ये हा आमच्या समाजामध्ये विविध असे काही लोक आहेत त्यांचा हातभार लागलेला आहे. तसे महेंद्र धनगरे, हरीश गायकवाडे, उपसरपंच तेजस जाधव यांचा खूप मोलाचा त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. तरी सुद्धा स्वतः गावकऱ्यांचे आणि कारण गावामध्ये समता, बंधुता, शांतता आणि एकत्र राखण्यासाठी आमचे गावकरी तत्पर असतात आणि सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आज विश्वरत्न जगातील सर्वात बुद्धिवंत ज्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये देखील आपल्या भारताचं नाव अजरामर केलं असे विश्वरत्न भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज पुणा गावात अत्यंत उत्साहाने साजरी होत आहेत आणि या जयंतीनिमित्त पुणा गावातील सर्व नागरिक आज एकोपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व नागरिक या भीम यात्रेत जयंतीनिमित्त सहभागी झालेले आहेत. आज खूप आनंदाचा दिवस आहे. पुण्याच्या सर्व भारतीयांना मी भीम जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. Peace.